नमस्कार, नित्य साधना चॅनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। श्रोते हो, श्रावण मासानिमित्त आज आपण नागपंचमीची कथा ऐकूया। आठपाट नगर होतं, तिथे एक शेतकरी होता। त्याच्या शेतात नागाचा वारूळ होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुल होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ती मेली, काही वेळाने नागिन आली, आपलं वारुळ पाहू लागली। तो तिथे वारुळ नाही आणि पिलंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगराने माझी पिलं मेली। तो रोष मनात ठेवला, शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं। फोपावत शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याबरोबर सर्वजण मरून पडले। पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे, तिला दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली। तो त्या घरी बाईने पाटावर नागनागिन 9 नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे, नागाने लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत। मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहेत। तो ही नागिन तिथं पोहोचली, पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदाने लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिन उभी राहिली, तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस, तुझे आई बाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले, पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। तेव्हा नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे। सर्व हकीकत तिने सांगितली। ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीने पुजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याच्या मनात आणलाय, हे चांगले नाही। असे म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत सांगितली। तिने ती ऐकली, वाईट वाटलं। तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिने तिला अमृत दिलं, ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसाच्या तोंडून अमृत घातलं, सगळी माणसं जिवंत झाली, सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली। तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनी व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं बाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजू नयेत, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। अशी नागिन तिला प्रसन्न झाली। तशी तुम्हा अम्मा हो, ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।